भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान कोर कमांडर स्तरावरच्या चौदाव्या बैठकीमध्ये काल तब्बल तेरा तास खलबत झाली आहेत सकाळी साडेनऊ वाजता ही बैठक सुरू झाली तर रात्री दहा वाजेपर्यंत चर्चा सुरू होती भारताकडून या बैठकीमध्ये हॉट स्प्रिंग्स भागातनं सैन्य मागे घेण्याचा मुद्दा लावून धरण्यात आला डेप्सांग बल्च आणि डेमचोकमधलं सैन्य माघारी घेण्याचा मुद्दाही भारतानं उठवला तर चीनच्या वतीनं चुशुल मोल्दो पॉइंट या भागांबद्दल चर्चा झाली दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसला झालेली तेरावी बैठक या बैठकीमध्ये दोनही बाजूंनी सैन्य माघारी घेण्याविषयी चर्चा केलेली होती ज्यात यश मिळालं नव्हतं आता काल झालेल्या बैठकीनंतर चीनकडनं कोणता प्रस्ताव येतो हे पाहावं लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट